छत्रपती शाहू महाराजांच्या शाहू नगरी कोल्हापूरमध्ये सांगली येथील ज्ञानदीप अकॅडमी व राठोड फाउंडेशन यांच्याकडून कोरोना योद्धा पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे यामध्ये कोरोना काळात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या डॉक्टर पोलीस समाजसेवक पत्रकार यांना पुरस्कार देण्यात येणार आहे या पुरस्काराचे वितरण कोल्हापूर येथे होणार आहे मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर या पुरस्कार वितरणाची तारीख नंतर घोषित केली जाईल यामध्ये बी ए पाटील माजी संचालक भोगावती सागर कारखाना बाबासाहेब देवकर माजी सदस्य जिल्हा परिषद राजेंद्र सूर्यवंशी माजी सभापती करवीर शारंदर देशमुख नगरसेवक कोल्हापूर मनपा संग्राम देसाई सदस्य भूदरगड पंचायत समिती रवीश पाटील माजी उपसभापती मोहन मोहनधुंद्रे सामाजिक कार्यकर्ते सरदार पाटील अध्यक्ष मानवाधिकार राहुल खाडे उद्योजक डॉ सुमित्रा भोसले महिला उद्योजिका दत्तात्रेय पाटील उद्योजक डॉक्टर नितीन कुमारवती वाटणे डॉक्टर अश्लेषा चव्हाण धनाजी देसाई पत्रकार सुभाष चौगले स्मिता लंगडे उद्योजिका आकाशी लाड सरपंच पीरवाडी जितेंद्र यशवंत माजी सरपंच गडमुडशिंगी राहुल कोळी पोलीस संजय पाटील पोलीस लक्ष्मण कोळी शाखा अभियंता साबा पन्हाळा सविता पाटील शिक्षिका विजय भोसले आदी दिग्गज मान्यवरांचा सत्कार करण्यात येणार आहे यासाठी सरपंच सेवा संघ पुणे विभाग समन्वयक पत्रकार सुरेश राठोड यांचे सहकार्य लाभले आर के न्यूज प्रतिनिधी संतोष मिठारी कोल्हापूर